नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा ओनली खाकी या आपल्या मायबोली मराठी यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण पोलीस भरती रिलेटेड महत्त्वाचे जीकेचे प्रश्न घेतलेले आहेत। सो व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण बघा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घेऊ शकता आणि घंटीचे बेल आयकॉन प्रेस करा। चला तर वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया। प्रश्न क्रमांक पहिला, यांगून हे शहर खालीलपैकी कोठे आहे? तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक बी, म्यानमार। यांगून हे शहर म्यानमार येथे आहे। खालीलपैकी कोणत्या वर्षी रॉबर्ट क्लाइव्ह बंगाल, बिहार आणि ओरिसा येथील मुघल राज्यकर्त्यांकडून दिवाणी स्वीकारली? तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक बी, सन 1765 या वर्षी रॉबर्ट क्लाइव्ह बंगाल, बिहार आणि ओरिसा येथील मुघल राज्यकर्त्यांकडून दिवाणी स्वीकारली। पुढचा प्रश्न आहे, सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले? तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3, मदन मोहन मालवीय। सत्यमेव जयते हे घोषवाक्य मदन मोहन मालवीय यांनी लोकप्रिय केले। पुढचा प्रश्न आहे, 1853 भारतास रेल्वे व टेलिग्राफ कोणी परिचित केले? तर या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक अ, लॉर्ड डलहौसी। 1853 भारतास रेल्वे व टेलिग्राफ लॉर्ड डलहौसी यांनी परिचित केले। पुढचा प्रश्न आहे, दौलताबादचा किल्ला कोणी बांधला? तर याचं राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3, मोहम्मद बिन तुगलक। दौलताबादचा किल्ला हा मोहम्मद बिन तुगलक यांनी बांधला। जैन धर्मातील पहिला तीर्थकार कोण होता? खूप सोपा प्रश्न आहे। तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3, ऋषभदेव। जैन धर्मातील पहिला तीर्थकार हे ऋषभदेव होते। मॅगस्थेनेस या लेखकाचे चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातील समाजव्यवस्थेचे वर्णन कोणत्या पुस्तकात लिहिले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, इंडिका। मॅगस्थेनिस या लेखकाने चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातील समाजव्यवस्थेचे वर्णन हे इंडिका या पुस्तकात लिहिलेले आहे। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते काव्य संस्कृत महाकवी कालिदास यांचे नाही? तर या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक 1, पंचतंत्र। पंचतंत्र हे काव्य संस्कृत महाकवी कालिदास यांचे नाही आहे। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी कनौजच्या लढाईत हुमायूनचा पराभव केला व नवी दिल्ली येथील जुना किल्ला बांधला? उत्तर आहे शेरशाह सुरी। शेरशाह सुरी यांनी कनौजच्या लढाईत हुमायूनचा पराभव केला व नवी दिल्ली येथील जुना किल्ला बांधला। पुढचा प्रश्न आहे, पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले? उत्तर आहे बाबर व इब्राहिम लोदी। बाबर व इब्राहिम लोदी यांच्यामध्ये पानिपतचे पहिले युद्ध झाले। पुढचा प्रश्न बघूयात। पुढचा प्रश्न आहे, वास्को द गामा यांनी 1498 साली नवीन सागरी मार्ग शोधून भारतातील कोणत्या ठिकाणी पोहोचले? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कालिकत। वास्को द गामा यांनी 1498 साली नवीन सागरी मार्ग शोधून भारतातील कलिकत या ठिकाणी पोहोचले। पुढचा प्रश्न आहे, सोमनाथ येथील मंदिर सन 1026 साली कोणी उद्ध्वस्त केले? तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक अ, गजनीचा मोहम्मद। सोमनाथ येथील मंदिर सन 1026 साली गजनेचा मोहम्मद यांनी उद्ध्वस्त केले। कलर ब्लाइंड हा दृष्टीदोष असणारी व्यक्ती खालीलपैकी कोणत्या रंगामध्ये फरक करू शकत नाही? तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3, लाल व हिरवा। कलर ब्लाइंड हा दृष्टीदोष असणारी व्यक्ती लाल व हिरवा या रंगामध्ये फरक करू शकत नाही। पुढचा प्रश्न बघूयात। पुढचा प्रश्न आहे, जल्लीकट्टू हा सण कोणत्या राज्यात साजरा करतात? उत्तर आहे तामिळनाडू। जल्लीकट्टू हा सण तामिळनाडू राज्यात साजरा करतात। पुढचा प्रश्न आहे, कुर्द ही जमात खालीलपैकी कोणत्या देशात आढळत नाही?
कुर्द ही जमात? उत्तर आहे पाकिस्तान. कुर्द ही जमात पाकिस्तान या देशात आढळत नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घेऊ शकता. पुढचा प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रपती हे खालीलपैकी कोणत्या राज्यातील मूळचे रहिवासी आहेत? उत्तर आहे ब, उत्तर प्रदेश. भारताचे राष्ट्रपती हे उत्तर प्रदेश राज्याचे मूळ रहिवासी आहेत. पुढचा प्रश्न आहे, अमर चित्रकथा हे लहान मुलांसाठीचे पुस्तक कोणी सुरू केले? उत्तर आहे अनंत पाई. अमर चित्रकथा हे लहान मुलांसाठीचे पुस्तक अनंत पाई यांनी सुरू केले. तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढेच. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. जय हिंद.